नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा म्हणजे पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होत आहे. सुंदर अशा मयूरपंख रथामध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत आपल्या सोबत. आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त श्री पुनीत बालन सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, आज 10 दिवस बापाची मनोभावी सेवा केल्यानंतर बापाला आज अखेर निरोप देण्याची वेळ आली. थोडं दुःख होतंय की अखेरी निरोप द्यायचंय, पण आनंद पण आहे, कारण 10 दिवस कसे गेले कोणालाच माहिती नाही कसं झाले. पण जी परंपरा आहे आणि 132 वर्षाची परंपरा आहे, त्या परंपरेच्या हिशोबाने आम्ही तयार आहे. आता गणेश उत्सवाची पात्रता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती करती आणि मिरवणुकीची सांगता ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळी आम्ही एकत्र करतो. आम्ही तयार आहे, जेव्हा पण पोलीस मार्ग करतील आम्ही मुख्य रश्मी बेलबाग पासून रश्मी रस्त्याला मार्गस्थ होऊ. दिवसभराचं जे मिरवणुकीचं नियोजन पाहिलं तर जे नियोजन आहे ते सुव्यवस्थित चालले असं वाटतं तुम्हाला? 100% सुव्यवस्थित चाललंय. आणि मी एक गोष्ट सांगेल की पोलीस प्रशासनानी चांगलं काम केलंय आणि त्याच्यावरती जे मानाचे गणपती आहेत आणि इतर गणपती जे आपल्या आमच्यात एकमत झाला होता की विसर्जन मिरवणूक लवकर संपवायची, तर ते त्याच्या हिशोबाने मानाचे 5ही गणपतींनी 8 ते 9 तासात विसर्जन मिरवणूक संपवली आणि आता इतर गणपती पण करतायत आणि त्याच्यानंतर आम्ही पण लवकरात लवकर जसं मार्गस्थ होऊ मालका चौकला पोहोचू. यावर्षीचं जे डेकोरेशन आहे रथाचं मयूरपंख रथ, त्याबद्दल काय सांगणार आणि समोर जे पथकं असणार आहेत ते कुठले असणार? आजची ही पारंपरिक रथ आहे, याच्यात आम्ही जास्त काही डेकोरेशन करू नाही शकत, तरी पण आम्ही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून आम्ही विद्युत रोषणाईचं मोरपंख केलं आहे. पथकं आपल्याकडे श्रीराम रमणबाग आणि समर्थ प्रतिष्ठान आहे. सर, मला सांगा की थोडक्यात यंदाच्या वर्षी तुमच्याकडून काही सामाजिक उपक्रम राबवले गेले, ते नेमके कोणते होते? सामाजिक उपक्रम जे राबवले गेले त्याच्यातले मेन आरोग्य शिबिर होती, नेत्रदान होता, अथर्व शिक्षण आपण मुलांना आणि मुलींना, लहान मुलांना आणि मुलींना त्यांना आपण अथर्व पठण त्यांनी केलं, कारण लहानपणापासूनच आपली संस्कृती त्यांच्यात पेरण्याचा प्रयत्न आम्ही करतो. याचबरोबर आरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन केलं होतं, त्याला कसा प्रतिसाद मिळाला? आरोग्य शिबिरला खूप चांगला प्रतिसाद आला. त्याच्यात दोन होते, एक आरोग्य शिबिर तपासणी, एक नेत्रदान होता. नेत्रदान मध्ये कमीत कमी 250-300 लोकांनी केलंय आणि जी आरोग्य शिबिर आहे त्यात 10 दिवसात कमीत कमी 5000 लोकांनी तपासणी केली. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर हे होते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त श्री पुनीत बालन सर. त्यांच्या मार्फत यंदाच्या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि यंदाच्या वर्षी जे त्यांचं नियोजन होतं विसर्जन मिरवणुकीचं ते देखील सुव्यवस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.